नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह आणि दाबा बेल महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेली रोहा तालुक्यातील तळाघर येथील ऐतिहासिक वारसा लाभलेली महादेवाची यात्रा सुरू झाली आहे सदर यात्रा शनिवार दिनांक नऊ ते दहा एप्रिल रोजी दोन दिवस संपन्न होते नऊ तारखेला रात्री बारा वाजता महादेवाचा लग्न सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला देवाचं लग्न लावण्याची प्रथा परंपरा या मंदिरात पूर्वापार सुरू आहे श्री तीर्थक्षेत्र स्वयंभू महादेव मंदिर तळाघर इथे देवाचं लग्न पारंपरिक पद्धतीने धार्मिक विधी मंगलाष्टकाने पार पडलं रोहा तालुक्यातील खारगाव येथील नवरदेव तर धाटाव गावची नवरी असते लग्न सोहळा पाळण्यासाठी तालुक्यासह जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात भाविक उपस्थित होते यात्रेचा मान सन्मान हा पुरातन आहे पेशवे व सिद्धी यांच्यात झालेल्या करारात या यात्रेचा लग्नसोहळ्याचा उल्लेख असल्याचं सांगण्यात येतं धाटाव पंचक्रोशीतील तळाघर लांडर बोरघर वाशी महादेववाडी धाटाव यात्रा आदींची पंचकमिटी असते लग्नसोहळ्याला लागणारी मातीची भांडी दमखाडीचे कुंभार देतात तळाघरचे मोरे दीपमाळ लावतात खारगाव इथून पालखी येते मानाचे निमंत्रण देण्याचा मान बामुगडे घराण्याकडे आहे सोनगावचे ग्रामस्थ तेलवण वरातीचं निमंत्रण देतात धाटाव गावातून काठी तेलवणाच्या दिवशी येते शिवपार्वतीची प्रतिष्ठापना उत्तर काठीवर होते वारळची काठी मंदिरासमोर उखळात उभी करतात किल्ला व तळाघर गावातील करवला करवली उभे असतात मंगलाष्टक बोलण्यासाठी धाटाव लांडर भुवनेश्वर देवखाने येथील जंगम उपस्थित होते लग्न सोहळ्याच्या वेळी सुतार व भगत महादेवाची मूर्ती मांडीवर घेऊन विवाह सोहळ्याला बसतात धाटावची मंडळी नवरीकडील असतात तर नवरदेवाकडील खारगावची मंडळी असतात लग्न सोहळ्यास रोहा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संजय पाटील उपस्थित होते यात्रेत काठी नाचवण्याची परंपरा आहे तालुक्यासह जिल्ह्याच्या अन्य तालुक्यातून काठ्या येतात लग्न सोहळ्याच्या दुसऱ्या दिवशी मोठी यात्रा भरते यात्रेस मोठ्या प्रमाणात गर्दी असते कोरोनामुळे गेली दोन वर्ष यात्रा उत्सव होऊ शकलेला नाही यंदा मात्र लग्न सोहळ्यास तसंच यात्रेस मोठ्या प्रमाणात भाविक उपस्थित होते वादळवारा लाईव्ह साठी सचिन साळुंकेंसह ब्युरो रोहा नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकन